यानंतर बघूया टॉप 9 बातम्या. सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून. बारामतीमध्ये आजवर तुम्ही अनेकांचं ऐकलं, आता इथून पुढे फक्त माझं ऐकायचं, इतर कुणाचंही नाही. बारामतीतल्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांचं आवाहन. मी थोडासा दम धरा आणि आता इथून पुढे फक्त माझं ऐका, बाकी कुणाचं ऐकू नका. आता बाकीच्यांचं लय वर्ष ऐकू, आता माझं ऐका. काहींनी वयाच्या 38व्या वर्षी वेगळा व्हायचा निर्णय घेतला, तर मी वयाच्या 60व्या वर्षी निर्णय घेतला. अजित पवारांची शरद पवारांवर टीका. आज वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे. मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली. काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला 15 दिवसांमध्ये कळणार, सुप्रिया सुळेंची माहिती. तर महाविकास आघाडीचं जागावाटप ठरल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे गट 20, शरद पवार गट 10, काँग्रेस 16, तर वंचित आघाडीसाठी 2 जागा. हो पेड मत घेऊन ठीक आहे ना. राऊत साहेब ते बोलले आहेत आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, पवारसाहेब, संजय राऊतजी, या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली. 15 दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल. 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आमरण उपोषण. 10 लाख गाड्यांनी मराठी मुंबईमध्ये येणार, तर काही जण पायी येत 26 तारखेला मुंबईमध्ये पोहोचतील. मराठा आरक्षणासाठी आता जरांगे पाटलांचा चलो मुंबईचा नारा. आम्ही अंतरवालीपासून निघतो सकाळी. 10 लाख गाड्यांची नोंद आहे. त्याच्यानंतर 48 तासात म्हणजे 24 तासात ती शिथिल होती. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी निघतोय आम्ही. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक दिशेनं काम करतंय, फडणवीसांचं वक्तव्य. शिंदे समितीचा 3रा अहवाल लवकरच येईल. मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतायत. योग्य काम सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर जरांगे उपोषण करणार नाहीत, असाही व्यक्त केला विश्वास. अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली. कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यासाठी अभ्यास करून प्रयत्न सुरू. सरकार प्रयत्नशील. मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. सांगितलं की बाबा आम्ही आता मुंबईला येणार, आम्ही थांबायला तयार नाही. वास्तविक एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार अतिशय मनापासून सगळ्या बाबतीमध्ये प्रयत्न करत. सलीम कुत्ता कुणाच्या सहीनं तुरुंगात बाहेर आला? गृहमंत्र्यांच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातील आरोपी बाहेर कसा येतो? गृहमंत्री कोण होतं? शिवसेनेकडे कधी गृहखातं नव्हतं? भाजपने चौकशी करावी आणि मग आमच्याकडे बोट दाखवावं. संजय राऊतांचा भाजपवर हल्ला. गृहखातं कोणाकडे होतं? गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे तरुणवर कोणी सोडतं का? याचा तपास भारतीय जनता पक्षानं करावा हा, आणि मग त्याने आमच्याकडे बोट दाखवावं. बडगुजर साहेब गॉडफादर कोण हे राऊतांनी स्वतः सांगितलं. गृहमंत्री पदावरून नितेश राणेंचा निशाणा. तर बडगुजर सिर्फ एक झांकी है, राऊत का जेल जाना बाकी है, असाही इशारा. त्या मागचा गॉडफादर कोण हे तू आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिलेला आहेस. सुधाकर बडगुजर तो सिर्फ झांकी है. संजय राजाराम राऊत को अंदर जाना अभी तक बाकी है. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींनी अधिकाऱ्याला फोनवरून दिली जीवे मारण्याची धमकी. वीज बिल वसुली करू नका अन्यथा जीवे मारो, अशा शब्दात महेंद्र दळवींची शाखा अभियंत्याला धमकी.